राज्याच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे 20 रुग्ण आढळले तर 7 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी 5 रुग्ण आढळले तर खानापूर तालुक्यात सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत. याशिवाय तासगाव तालुक्यात 1 रुग्ण, जत तालुक्यात 3 रुग्ण आणि मिरज तालुक्यात 2 रुग्ण आढळलेत. मागील 24 तासात जिल्ह्यातील 706 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 574 पैकी 14 जण बाधित आढळले तर 131 अँटीजन चाचणीमध्ये 6 जण बाधित असल्याचं स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 20 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,325 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,755 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,452 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थिती जिल्ह्यात 118 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 75 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सत्ताधारी भाजप आणि महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांनाही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये महापौर पदाच्या उमेदवारीवर एकमत न झाल्याने काँग्रेसकडून महापौर पदासाठी उत्तम साखळकर तर उपमहापौर पदासाठी उमेश पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. तर राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी मेनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांचा आहे तर उपमहापौर पदासाठी पवित्रा खेरीपाळे व सविता मोहिते यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. महापालिकेच्या महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून माजी महापौर धीरज सूर्यवंशी, माजी गटनेते युवराज बावडेकर आणि निरंजन आवटी यांची नावे चर्चेत होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपाच्या कोवर कमिटीच्या नेत्यांशी चर्चा करून नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा केली होती. त्यानंतर सकाळी चंद्रकांत दादा पाटील यांनी महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली तर उपमहापौर पदाची उमेदवारी भाजपाचे सहयोगी गजानन मगदूम यांना देण्यात आली. या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, गटनेते विनायक सिंहासने, माजी महापौर संगीता खोत आदी जण उपस्थित होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापौर पदाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी गेले 2 दिवस चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलंय. महापौर उपमहापौर निवडीवरून सत्ताधारी भाजपामध्ये गुरुवारी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. उपमहापौर आनंदा देवमाने यांच्यासह 9 नगरसेवक नॉट रिचेबल झाले असून गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीला ते गैरहजर होते. आणखी काही नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादीने गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भाजपाने त्यांना रोखले. त्यामुळे महापौर उपमहापौर निवडीत भाजपाची चांगलीच गोची झाल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत जोरदार घोडेबाजार होण्याचीही शक्यता आहे. महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपामध्ये धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी आणि युवराज बावडेकर इच्छुक होते, मात्र बुधवारी रात्री महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांची उमेदवारी निश्चित झाली होती. त्यामुळे भाजपामधील अनेक नगरसेवक नाराज झाले. त्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उठवला. त्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. मनी आणि मसल पॉवर दाखवत या नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम सुरू झालं. त्यातील 3 जण एका नगरसेविकेच्या घरात अज्ञातस्थळी जाण्यासाठी जमले होते. भाजपाच्या एका नगरसेविकेसोबतची बोलणी फिसकटली. त्या नगरसेविकेने राष्ट्रवादीच्या प्लॅनची माहिती भाजपच्या नेत्यांना दिली. बेसावध असलेले भाजपच्या नेत्यांसह धीरज सूर्यवंशी आणि त्यांचे समर्थक खडबडून जागे झाले. त्यांनी थेट त्या नगरसेविकेचे घर गाठले. याच दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेसचे समर्थकही त्यांच्या घरासमोर जमा झाले होते. पोलिसांनी याची कुणकुण लागताच त्यांनी दोन्ही समर्थकांना घरापासून दूरपर्यंत हटकलं. अखेर पहाटेच्या सुमारास भाजपच्या नेत्यांनी या 3 नगरसेवकांना एका हॉटेलवर नेऊन ठेवलं आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीनंतर ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिलाय. वादळी वारे, विजांचा कडकडाट यांच्यासह झालेल्या पावसाने द्राक्ष बागांसह रब्बी पिकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी द्राक्ष बागा कोसळल्या तर गुरुवारी दिवसभरही गारवा असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांनाही या पावसाचा फटका बसलाय. पश्चिम भागात गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सांगली मिरजेला सुमारे 2.5 तास मुसळधार पावसाने झोडपले. 4 दिवसांपूर्वी हवामान खात्याने वादळी पावसाचे संकेत दिले होते. काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली होती. बुधवारी रात्रीपासून हवेत गारवा निर्माण झाला होता. जिल्ह्यात 1,25,000 एकरवर द्राक्ष बागा आहेत तर 2 महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने 25% बागांचं नुकसान झालं होतं. 25% द्राक्ष बागा जाण्याच्या तयारीत असताना पावसाने दणका दिलाय. वादळी पावसाने शुगर 15 ते 16 आसपास असलेल्या मनी क्रॅक होण्याची भीती आहे. त्यामुळे सुमारे 35,000 एकरावरील बागांना झटका बसू शकतो.
तासगाव कवटे म्हंकाळ वाळवा जत पलूस मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागांचे मनी सध्या गर भरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसाच्या थेंबाचा मार लागून मनी खराब होण्याची शक्यता असते. त्याशिवाय घरात पाणी साठून मनी कुजण्याचीही भीती असते. त्यापासून बचावासाठी सकाळीच द्राक्ष बागांवर ट्रॅक्टरने प्रेशरचा मारा करून पाणी काढण्याचं काम सुरू होतं. राज्याच्या जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून घेण्याचं आवाहन केलंय. सांगली जिल्ह्यात जवळजवळ सर्वच लोकप्रतिनिधींना कोरोनाची बाधा झाली होती, मात्र जयंत पाटील हे त्यापासून दूर होते. विदर्भात त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा संपर्क दौरा केला होता, तर 2 दिवसांपूर्वीच सांगलीत आदर्श शाळा कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना यापूर्वी कोरोनाची बाधा झाली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात धुमाकूळ घातलाय. 2 दिवसांपूर्वी कोकणामध्ये एकाच वाडीमध्ये 27 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील आता काही रुग्ण सापडू लागलेत. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती आणि गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यास काही नाही. आपण माझ्या संपर्कात आला असल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज हल्ली करणं शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे असंही त्यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्याचबरोबर घरगुती गॅसचे दरही 50 रुपयांनी वाढलेत. दिवसेंदिवस जनता महागाईच्या खाईत लोटली जाते. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज मदनभाऊ युवा मंचच्या वतीने सांगलीत अनोखे आंदोलन करण्यात आलंय. मोदी सरकारने इंधन दरवाढ करून अच्छे दिन आणले असं म्हणत विश्रामबाग चौकात वाहनधारकांना साखर वाटप करून महागाईचा निषेध करण्यात आलाय. दैनंदिन वापरातील स्वयंपाकाचा घरगुती गॅस काँग्रेसच्या सरकारच्या काळात 410 रुपये झाल्यावर भाजप पक्ष रस्त्यावर उतरून रास्ता रोको बोबा बोम आंदोलने मोठ्या प्रमाणावर करत होते. आता त्यांचीच सत्ता काळात 800 रुपयावर गॅस गेल्यानंतरही त्यांची तोंडे गप्प का असा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्य जनतेची त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची जाण असेल तर या भाजप सरकारने महागाई कमी करावी अशी मागणी या प्रतिकात्मक आंदोलनातून करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आंदोलनात आनंद लेंगरे, शीतल लोंढे, सुजित लकडे, अमोल झांबरे, प्रवीण निकम, महेश पाटील, अजित पवार, राहुल कोळी, सचिन माने, महेश कर्णे यांच्यासह मदनभाऊ युवा मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी रात्री तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील 3, सावळज येथील 2 आणि मने राजुरी येथील 1 अशा 6 द्राक्ष बागा कोसळून भुईसपाट झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 52,50,000 रुपयांचं नुकसान झालंय. महसूल आणि कृषी विभागाने द्राक्ष बागांच्या नुकसानीचे पंचनामे केलेत. द्राक्ष बागांच्या बरोबरच गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्या यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरांची पडझड झाली. अनेक ठिकाणी मोठी झाडे वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. बुधवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस सुरू असताना सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेतील स्टेंजिंगचा तोल बिघडला. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागा कोसळल्या. तहसीलदार कल्पना ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी सरचेराव अमृत सागर यांनी तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तलाठी प्रकाश भोसले, पोपट ओमासे, विद्यासागर चव्हाण, कृषी सहाय्यक एस व्ही कुंभार, संजय चव्हाण आणि उत्तम खरमाटे यांनी नुकसानीचे पंचनामे केलेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 108 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याचं स्पष्ट झालंय. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता, उपअभियंता, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, पशुधन विकास अधिकारी यांसह बालविकास प्रकल्प अधिकारी ही महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांचा कार्यभार सध्या प्रभारीकडे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झालाय. रिक्त जागांवर अधिकारी देण्याबाबतची अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना घातले. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे विविध संवर्गाची अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय आणि विकास कामांसाठी अडचणी येत असल्याचं स्पष्ट झालंय. अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने संबंधितांचा पदभार प्रभारीकडे देण्यात आलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जागेवर कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागते. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत शासनाकडून 335 अधिकाऱ्यांची
मध्ये मंजूर आहेत. त्यापैकी 227 अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित 108 अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या कामकाजावर परिणाम होतोय. राज्यात येत्या 3 दिवसात ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातल्या काही भागात गारपीट आणि पाऊस पडल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चांगलाच गारठलाय. तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम सध्या जोमात आहे. मात्र बुधवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्ष बागायतदार हबकला आहे. तर सततच्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा शेडवर टाकण्यात आलेली द्राक्षे आणि बेदाणाही काळा पडण्याची भीती आहे. त्यातच सध्याच्या चालू हंगामात व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे दर पाडून चांगलीच लूट सुरू केली आहे. मागील वर्षी कोरोना, आत्ता पाऊस आणि लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी हबकला आहे. तर रब्बीची गहू, हरभरा आणि शाळू ही काढणी आणि मळणी या टप्प्यात असल्याने पावसाच्या हजेरीने नुकसानीची मोठी भीती आहे. द्राक्ष भंडारी असणाऱ्या तासगाव तालुक्यात सध्या द्राक्ष हंगाम सध्या जोमात सुरू आहे. तालुक्याच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती केली जाते. येत्या 3 दिवसात तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. याचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची शक्यता आहे. पावसाने घडात पाणी साचणे, साखर कमी होणे, मणी फुटणे आणि घड नासण्यास सुरुवात होत असते. तर शेडवरील बेदाना काळा पडत काढणीला आलेला गहू, हरभरा, शाळू यांसह अनेक पिकांचं नुकसान होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना आणि बेदाणास धोका निर्माण झालाय. माल दिला तरी नुकसान, नाही दिला तरी नुकसान अशा कात्रीत आता शेतकरी सापडलाय. सांगली महापालिका क्षेत्रात गुरुवारी सुद्धा आरोग्य विभागाने विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या कारवाईत 66 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 12,600 इतका दंड वसूल करण्यात आलाय. सांगलीत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि SS खरात यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईत 43 व्यक्तींवर तर कुपवाडमध्ये सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या टीमने 18 जणांवर आणि मिरजेत दिलीप घोरपडे यांच्या टीमकडून 5 विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी दिली आहे.